आपल्याबरोबर बोलण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. डॉक्टर उदय, आपण बघतोय की आता मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही म्हणायला गेलं तर जवळपास शून्यावरती आलेली आहे. मुंबईकरांसाठी हा दिलासा असला तरी नियमांचं पालन करणं येणाऱ्या काळातही आवश्यक ठरणार आहे का? दर्शकांना मी सांगू इच्छितो की आज ज्या तिन्ही चारही प्रकारच्या वेव्ज येऊन गेलेल्या आहेत त्या प्रकारच्या कोरोनाशी आपण चांगला सामना केलाय आणि त्यामुळे त्या सगळ्याचे आकडे आज शून्याच्या जवळपास आलेले आहेत. आणि त्यासाठी सगळ्यांचं एक तर आपण कौतुकही करायला पाहिजे यंत्रणांचं आणि त्याचबरोबर नागरिकांचं, त्यांनी जी काही जबाबदारी दाखवली आहे त्याच्यामुळे आज हा आकडा शून्याच्याकडे आलेला आहे. त्याचबरोबर आपली इम्युनिटी, आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती यांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. पण त्याचा अर्थ आपल्याला जे काही इशारे दिले गेलेत की जूनमध्ये कदाचित अजून होऊ शकेल, तर त्या दृष्टीने आजही आपल्याला काही गोष्टी, आता मास्क कदाचित शासनाने नियम ज्यावेळी बदलतील त्यावेळी तो निघून जाईल, पण त्याच्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की वैयक्तिक स्वच्छता जी अतिशय गरजेची आहे, वैयक्तिक काळजी जी घेण्याची गरज आहे, थोडासा काही त्रास झाला तर आपण आतापर्यंत बायपास करून स्वतःचे स्वतः सगळ्या गोष्टी निर्णय घेत होतो, तर योग्य वेळी डॉक्टरला भेटणं, योग्य वेळी त्याच्याशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं, सामाजिक क्षेत्रामध्ये जर समजा आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याला गर्दी आणि या गोष्टींचा सामना करणं अटळ आहे, तर निदान त्यानंतर वैयक्तिक काळजी तरी प्रत्येकाने घेत राहणं हे जर समजा सांभाळलं तर मला वाटतं की आत्ताच्या कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडलेलो आहे, ते पुढचा विळखा याच्यासाठी आपल्याकडे पूर्ण तयारी आहे मानसिक आणि शारीरिक, तर त्यामुळे आपण थोडेसे निर्बंध जर सरकारने शिथिल केले तर मास्क विरहित आपल्याला मुंबईकरांना आणि त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, ठाणे या सगळ्या लोकांना, या ठिकाणी सुद्धा आकडे खूप खालती आलेले आहेत, तर मला असं वाटतं की सगळ्यांच्यासाठी दिलाशाची गोष्ट असेल की आपण या सगळ्या बंधनातून बरेचसे निर्मुक्त होऊ आणि जर पुन्हा कधी लाट आली तर त्यावेळी पुन्हा निर्बंध घ्यायची आपली तयारी असेल.